करवीर तालुक्यातील रजपूतवाडी इथं चिखलीतील काही कुटुंबियांनी घरं बांधली आहेत, मात्र अनेकांची घरं रिकामी आहेत तर काहींची घरं भाड्यानं दिली आहेत. अशा घरांची टेहळणी करून गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 7 घरांना लक्ष्य केलं. त्यापैकी सौरभ कांबळे यांच्या घरात चोरट्यांनी कॅमेरा, मोबाईल, चांदीचे पैंजण आणि पेनड्राईव्ह असा 75,000 रुपयांचा माल चोरला. मात्र अन्य घरात चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही. या चोरीची करवीर पोलिसात नोंद झाली आहे. करवीर तालुक्यातील चिखली गावात वारंवार पूर येत असल्यानं प्रशासनानं इथल्या पूरग्रस्तांना सोनतळी परिसरात जागा दिली आहे. अनेक नागरिकांनी तिथं घरं बांधली आहेत पण कायमस्वरूपी राहायला गेलेले नाहीत. काहींनी तर त्या घरात भाडे करू ठेवलेत. गुरुवारी मध्यरात्री या परिसरातील धनराज यादव, भगवान खाडे, सौरभ कांबळे, शैलेश अस्वरे यांच्यासह अन्य 3 घरांना चोरट्यांनी लक्ष्य केलं. मात्र 6 घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही. गावातील सौरभ कांबळे परगावी गेले होते. आज सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांचा फोन आल्यानं ते तातडीनं घरी परतले. त्यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी कॅमेरा, मोबाईल, चांदीचा पैंजण, पेनड्राईव्ह असं 75,000 साहित्य चोरून नेल्याचं उघड झालंय. त्यानंतर करवीर पोलिसांना कळवण्यात आलं. रजपूतवाडी परिसरात एकाच रात्रीत 7 घरात चोरीचा प्रयत्न झाल्यानं पोलीसही चक्रावलेत. श्वान पथकानं परिसरात फिरून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.